बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बापच नाही, फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. राजकीय जन्म काकानेच दिला. तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती, त्या चुलत बहिणीच्या घरी जाऊन आता तुम्हाला ओवळ तुम्हाला ओवळ तुम्हाला ओवळ कशाला करता? भरत बियाणी, भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्याच्या पोरीला कोणी छळलं? आत्ता मुंडे नावाचा एक पोरगा मारले गेला परळीमध्ये, पोलिसांच्या मुळे मारला गेला की काहीतरी झालं, गुन्हा का नाही नोंदवलाय? बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बापच नाही, फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. म्हणजे हे जर तुम्ही सांगत असाल की शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि त्या आम्ही हळूहळू बाहेर काढणार आहेत, कुशाल काढा. हे असली आव्हानात्मक भाषा देऊन करू नका. शरद पवारांनी अनेक आव्हानं बघितले, अनेक आव्हानं. मी सांगितलं ना, मी माझं नाव न घेता जे बोलले, काकाच्या पाठीत सुरा कोणी मारला? राजकीय जन्म काकानेच दिला. तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती, त्या चुलत बहिणीच्या घरी जाऊन आता तुम्हाला ओवळ तुम्हाला ओवळ तुम्हाला ओवळ कशाला करता? भरत बियाणी, भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्याच्या पोरीला कोणी छळलं? आणि त्या छळाला कंटून कंटाळून भगीरथ बियाणीने आत्महत्या केली की नाही? आत्ता मुंडे नावाचा एक पोरगा मारले गेला परळीमध्ये, पोलिसांच्या मुळे मारला गेला की काहीतरी झालं, गुन्हा का नाही नोंदवलाय? असं आहे की मी कधीच काही बोलत नाही. मी आजपर्यंत कोणाचंही तोंडातलं नाव सुद्धा काढलं नाही, पण तुम्ही माझं नाव काढाल तर मी शांत बसणाऱ्यातला माणूस नाही. पावसात सभा घेतात, पोट बाहेर आलं दिसतं, मग काय झालं? पोट बाहेर आलं म्हणजे तुम्ही काय फुल फिट आहात की काय? नाही, पोट आलं पोट, तेच काय मोठं आहे? तुमच्याकडे काय सगळे बॉडी बिल्डर आहेत? वर्ल्ड कप म्हणजे सगळे एकदम वर्ल्ड कप वाले आहेत? काय बालिश भाषण करता, पोट दिसत, मांड्या दिसतात. मला काय करायचं, कोण चोरडी आहे, कोण चोरडी आहे मला काय माहिती आहे? हे अंगाशालेवरती हे सगळ्या अशा बातम्या फोडायच्या असतात, त्याच्यातला हा बालिश राजकीय प्रकार आहे. राजकारणामध्ये काही मर्यादा बाळगायच्या असतात, राजकारणामध्ये कितीही शत्रू मोठा असेल काही उक्तता बाळगायच्या असतात. त्याच दिवशी संध्याकाळी त्या गोष्टी विसरायच्या असतात, त्या आपल्या फायद्यासाठी नंतर काढायच्या नसतात. पाच राज्यांच्या निवडणुका आहेत, काँग्रेसला म्हणजे इंडिया आघाडीला चांगलं त्यामध्ये हे मिळतं, काय वाटतं, कसा रिझल्ट असेल? मी काय ज्योतिषी नाही आहे, फक्त इंडिया जिंकेल अशी आशा आहे. महाराष्ट्राने सगळं सावध राहू, हे सगळं प्रयोग महाराष्ट्रात पण होणार आहे. हे स्वस्त ते स्वस्त ते स्वस्त ते स्वस्त दोन महिन्यासाठी, तिसऱ्या महिन्यात परत माल. असं आहे की आता तेव्हा काय परिस्थिती होती, देवेगौडा काय करत होते मला काय माहित नाही, पण आजच तुम्हाला हे सगळं का काढावं असं वाटतंय? नसेल त्यांना काँग्रेस सोडायची, त्यावेळेस काँग्रेसची बंडखोरी करायची नव्हती त्यांना. काँग्रेसची मुख्य विचारधारा त्यांनी 77 पण सोडली होती, पण काँग्रेसी विचार सोडले नव्हते. आणि 86 ते परत राजीव गांधींबरोबर काँग्रेसमध्ये गेले, आत्ता सुद्धा ते बाहेर पडले, काही मतभेद झाले वरिष्ठांबरोबर म्हणून,